आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत कधीच तडजोड करणार नाही, भाजपनं आपल्या कायदेशीर लढाईत कितीही अडचणी आणल्या तरी दबावाला बळी पडणार नाही, असा शब्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली. आगामी अधिवेशनात लोकायुक्त कायदा संमत करण्यासंदर्भात अण्णांनी विखेंबरोबर चर्चा केली. लोकायुक्त सक्षम करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील आहेत. सांगलीमध्ये भारत राष्ट्र समिती आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी बीआरएसच्या या मेळाव्याचं आयोजन केलं. तेलंगणातील बीआरएसच्या अर्थमंत्र्यांकडून आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना थेट फोन येतो. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. दुसरीकडे आमचे स्थानिक भाजपा आमदार आम्हाला विचारतही नाहीत, अशामध्ये आम्ही आयुष्यभर सतरंजात उचलायच्या का, असा पलटवार नुकताच बीआरएस मध्ये प्रवेश केलेल्या सोलापूरच्या सरपंचांनी भाजपा आमदार सुभाष देशमुखांवर केला. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं कोविड सेंटरच्या भाड्यातून 700 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. मुंबईतल्या मुलुंड इथल्या कोविड सेंटरसाठी रिचर्डसन क्रुडास कंपनीकडून जमीन घेण्यात आली, मात्र कंपनीला भाड्याची रक्कम न देता हे पैसे ठाकरेंच्या मित्रांच्या खिशात गेल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला इंदोरीकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि त्यावर हे प्रकरण संगमनेर कोर्टात चालवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. समतारखेला आणि विषमतारखेला संबंध ठेवले तर मुलगा वा मुलगी होते, असं विधान इंदोरीकरांनी केलं होतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे